तर मित्रांनो मगाशी गुरु बोलला 1200 रुपये तासान कमवते पण वा आणि इकडे बघा 15 मिनिटात काम आहे. तर मित्रांनो फायनली आता आम्ही पक्तीला आलेलो आहोत. 2 किलो रेफा आयोने दिला बघा, 80 वर्षाची आयो आहे आणि 45, 44, 47, 48, 49, 50, 51, 52, 53 पेंडी झालेले आहेत. किती पेंडी होतील तरी अंदाजे? अशा पद्धतीने पेंड भरलेले मोठे बघा. नमस्कार मंडळी, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपले RR म्हात्रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षी स्वागत आहे. तर मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि आज आम्ही निघालो आहोत ते म्हणजे रेफा पकडा. छोटा कोलीम असून त्याला आमच्या साईडला रेफा बोलतात. बघा जर पेन तालुक्यात तुम्ही याल तर वाशी विभागामध्ये याला रेफा बोलतात. काही रेफा दोन प्रकारे पकडला जातो, म्हणजे एकाच जागी उभा राहून फक्त हिला आपल्याला ठेवायचा आहे, हिला काय तो पण तुम्हाला दाखवतो, आणि एक म्हणजे चालत चालत पुढे जाऊन आपल्याला तो रेफा पकडता येतो. तर अशा दोन पद्धती तुम्हाला आज मी रेफा पकडण्याचे दाखवणार आहे. तर व्हिडिओ जबरदस्त असणार आहे आणि व्हिडिओ ही तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे, तेव्हाच ही मजा येईल काय थरार असतो रेफा पकडण्याचा. प्रथमेश आहे तोच बोलला होता, मागच्या 2-3 आठवड्यापासून कंटिन्युअसली घरी येतोय की राहुल दादा आपल्याला रेफाची व्हिडिओ बनवायची आहे, रेफा खूप आला आहे, रेफा खूप आला आहे. तर प्रथमेश काय सांगशील आपल्या व्ह्युअर्सला, किती रेफा भेटतो गेले 2-3 दिवस तू कंटिन्यू येतोस? रेफा खूप भेटतोय आणि या उद्यानात रेफा जाम आलाय, जाम भेटू शकते. म्हणजे रेफा साईज मोठी आहे का छोटा? एकदम आहे छोटा आहे, छोटा रेफा आहे. म्हणजे तर मित्रांनो फायनली ही बघा, ही पाहू शकता आता नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ही पट्टी आहे, आमचा जो कोलीवाडा आहे ना त्याची पक्ती आहे. आणि इथे सर्व जो काय मच्छी असते बघा, तिकडे ताई कालवाचे गोले फोडत आहेत. बघूया त्यांना किती कालवाचे गोले भेटलेले आहेत. तर किती कालवाचे गोले भेटलं? अरे बाबा हे जाम कालवाचे गोले. कुठे पकडले? खाली म्हणजे कुठे? भालचे पुढं बघा. एक जण मला आता विचारत होता कालेश्रीचा मुलगा, फोन केला त्यांनी कालवाचे गोले विकत भेटतील काय? त्याला फोन करून इथं बोलव, इथे हा त्याला मी सांगतो काय भाव काय तरी कालवाचे गोलांचा. 400 रुपये किलो ना? मी त्याला सांगतो. शंकर का ना? सांगतो. ठीक आहे चला, रेफा भेटतो का? रेफा धरतात बघूया, इकडे रेफा धरतात ते. तर ते कालवाचे गोले फोडत आहेत, जाम कालवाचे गोले ताई भालच्या खाडीमधून. इकडे हुरू आहे म्हणजे आमचा विनायक कोली, त्याच्यासोबत आता हा खरा रेफेवाला बघा. तर मित्रांनो आता पक्तीवर ना सोबत वाणा लावलेला आहे, तिथे चाललेलो आहे. बघूया तिथे काय मच्छी भेटते आपल्याला. हुरू काय भेटेल अंदाजे तरी? रेफाच भेटेल ना? हा रेफा भेटेल. आज खास रेफर आलेलो तर रेफाच भेटेल. ही आमची भोगावती खाडी आणि याच्यातच आमच्या आजूबाजूची जी गावं आहेत ना ती सर्व या खाडीमध्येच फिशिंगला येतात. वानव जास्त रेफा भेटते काय? अनुभव आहे, गेले 7-8 दिवस कंटिन्यू यांची वाईफ रेफा विकायला येते गावामध्ये. तर मित्रांनो बघितलं तर हा वाना आहे, चिपकून घे हो, वाना लावलेला आहे, उभा केलेला आहे बघा पूर्ण वाना. आणि याच्या किनारपट्टीलाच आपल्याला हा हिला आहे तो वानाला टच करून फिरवायचा आहे. मला त्या रेफाला जास्तीत जास्त एक तास किती पकडतोस तरी? तरी 1200 रुपये कुठत नाही गेलं. आई शपथ, म्हणजे एक तास म्हणजे तुझी कमाई तरी काय गुरु? अरे बापरे जाम रेफा आला रे गुरु. आयडिया कोणी दिली? म्हणजे टेक्निक कोणी दिली वाहनाची याला आपण रेफा पकडायचा? माझा जन्मच झाला रे पण काय भाऊ. बघा मग 1000 रुपये 800 रुपये म्हणजे जणू आईच्या गर्भाशयातूनच मासेमारीचा अनुभव अनुभव घेऊन आलाय अभिमन्यू. चालू 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 चाल एक्सपर्ट आता उतरलेला आहे. वेग बघा वाला काला घेतला. रेफा रेफा रंग बदलला बरोबर आहे, त्याचा सफेदचा लाल दिसायला लागला की समजा रेफा भरलाय. हे बघा मित्रांनो किती रेफा आहे, किती भाव का दिवसभर मेला असेल तिथे. अजूनही समोर आहे ना, समोर तर फरक तर मित्रांनो मगाशी भूर बोलला 1200 रुपये तासान कमवते पण मेहनत बघा त्याची आणि वेग बघा त्याचा किती आहे. तासाला 1200 रुपये खाऊ गोष्ट नाही. दर्याचा राजा कोली बांधव का संबोधला जातो हे आपण पाहू शकता बघा. अरे बाबा बाबा लगेच दुपटीने वाढ 40 किलोमीटर पर आवरच्या वेगाने. आणि
ते टेक्निक बघा, होडी पण तोच घेऊन चाललेला आहे. आम्हाला पण होडी मारायची नाही, आम्ही फक्त बसलेलो आहेत निवांत. आम्ही निवांत बसलेलो आहे तिकडं, होडी पण तोच घेऊन चालला, हिला पण तोच चालवत आहे. हीच ती खासियत आहे. वाना खपला बस झालं, एवढा तरी चिक्कार झाला, काय फायदा आणखी. गुरु इकडे पण जरा दाखव नंतर. तर मित्रांनो जर बघितलं तर हा एक वाना 150-200 मीटरचा वाना असेल. गुरु 2 किलो रेफा वाला, किती रेफा असेल वाला? 2 किलो होईल होईल ना. तर मित्रांनो जर बघितलं तर 1.5-2 किलो रेफा भेटलेला आहे, म्हणजे मीटरच्या हिस्पाने परफेक्ट रेफा भेटलेला आहे. आता हा पुढं, हा अर्धा तास पण नाही, 15 मिनटं झाले असेल जमतेम. आणि तो पुढं आता वाना दिसते बघा एक, त्या वानाला पण चाललेलं आहे आम्ही आमची उडी. आता बघूया त्या वाण्यामध्ये किती भेटते. मित्रांनो जर आता बघितलं तर हा दुसरा वाना आलेला आहे, उभा राहायचा आणि असं फिरून नाही चालत. म्हणजे कसा यावाचा एवढा रेफा यावाचा? एवढा नव्हता. काल किती भेटला तरी भाऊ का तुला रेफा? म्हणजे 1.5 किलो भेटला, 1.5 किलो जास्त भाऊकाने रेफा पकडलेला आहे. मित्राचा वाना आहे. हां हे बघा, दाखव तर एक पलन किती रेफा आला आहे. चला त्या वाना काढल्यामध्ये आवलाच पाहिजे. तर मित्रांनो आता थारा होत नाही, म्हणजे खोली वाढलेली आहे, त्यामुळे त्याला रेफा पकडताना थोडा त्रास होतोय. आणि तिकडून ज्यांचा वाना आहे ना ती मंडळी आलेली आहेत बघा. पाण्याचा वेग आणि पाण्याची पातळी पण वाढलेली आहे. आणि आता बघूया किती रेफा भेटलेला आहे भाऊ का, दाखव हे बघा. तर भाऊ काय सांगाल, हा भरूने जवळजवळ अर्ध्या तासाच्या आतमध्ये एवढा 1.5-2 किलो रेफा पकडून दिला. ही टेक्निक तुला माहित होती का अगोदर? कधीच नाही ना, पहिल्यांदाच बघायला भेटली ही टेक्निक. पहिल्यांदाच कमी वेळात बघा किती रेफा पकडलेला आहे. बघा वरती कर जरा असा. ओके चॅनलचं नाव काय? तो मित्र तुझा नाव काय पहिला सांग. ज्ञानेश्वर मात्रे वानवाला. वानवाला आहे ज्ञानेश्वर मात्रे वानवाला. पुढचा वाना तुझाच आहे काय? तो योगेश, योगेशचा कॉन्टॅक्ट नंबर आपण घेतलेला आहे. तुझा कॉन्टॅक्ट नंबर बोल जरा जोरात बोल. 72-76-19 वानवाला. तर पुढचा वाना त्याचा आहे, त्याच्याच वानाशी इथे आपल्याला रेफा भेटलेला आहे. आणि आपल्या चॅनलचं नाव RR मात्रे. बघितली? हा धन्यवाद धन्यवाद. बघा त्याने आपले व्हिडिओ बघितलेले आहे. तर मित्रांनो बघा पोहत होडी ओढलेली आहे गुरुने. साधी गोष्ट नाही, याला किती कॅपॅसिटी लागते. हा भाऊ का दाखव जरा त्यांना, जवळजवळ एक तास उभा आहे तर काही नाही. आणि इकडे बघा 15 मिनिटात, 15 मिनिटाचा काम आहे. 15 मिनिटांमध्ये भाऊकाने 2 किलो पकडलेला आहे गुरुच्या मदतीने. मस्त वाटला मित्रांनो, खूप वेगळाच अनुभव घ्यायला भेटला यावेळी. वानाच्या घसती एकदम चिकटून आपला हिला फिरवून हा रेफा पकडायचा अनुभव. गुरु हा टेर दिसते मध्ये ना, ड्रम हा काय लावलाय? डोल आहे काय? रेफाची पण डोला लावतान. हॅलो र गुरु, अरे कॅपॅसिटी तरी काय? बघा मित्रांनो, न वल्ला मारताना काय करता गुरुने त्याच्या दमावर एवढे आनंद दाखवलेले आहे. मग अशी तो बोलला होता की सहज मी पार करू शकतो, प्रवाहाच्या विरुद्ध सुद्धा जाऊ शकते असं तो बोलला होता. आणि तेच त्याने करून दाखवलेले आहे. होडी खेचत त्याने त्या किनारपट्टीवर ना या किनारपट्टीवर आणलेले आहे. अरे आला असतो ना तर लय भेटला असता. प्रथमेश तुम्ही तरी यायला पाहिजे होतास तिकडं. अरे भुरुणी लय फास्ट दिलाय, जर थोडा आणखी स्लो दिला असता तर भुरुणी याच्या तिप्पट दिला असता. तर मित्रांनो फायनली आता आम्ही पक्तीला आलेलो आहोत. भाऊ का तो विकतोय, हा धंदेवाला माणूस आहे. किती रेफा भेटला तुम्हाला काल? आता चालू. काल आलते का हिला बघा ती मोठा यांचा? पहिल्यांदा चालू. पहिल्यांदा झाले अगोदर कधी आले आल्यावच नव्हत्या? नाही बघा पहिले भेटतय. अरे नाव का तुझा? जनाबाई मारुती मात्रे. आयोच वय आणि तरी पण आयो रेफला आलेले आहे. जुने काळातील आयो काय सांगशील, पहिले कसा रेफा भेटायचा? पहिले जाम भेटायचा काय? जाम भेटायचा. आणि कसं म्हणजे फिरायचं ना पहिले रेफा धरला?
पहुन बघा म्हणजे पोहत पोहत जाऊन रेपा धरायच्या पहिले या स्पेशल कोलिन बाय. आणि कधी भेटल्या बघा, अर्धा किलो होईल ना, किती उशीर होतो तरी आता चालू नाही तरी अर्धा तास 15 मिनिट जमतेम 15 मिनिटात अर्धा किलो रेपा द्यायला मांडून ठेवायचा. समोरून जो येणारा कोली मस्त छोटा तो परफेक्ट या जाळ्यामध्ये येतो. आणि इकडे शेंडी आहे बघा, शेंडीमध्ये इकडे टोकाला जाऊन बसतो. पुन्हा एकदा आत गेला ना खाली की पुन्हा येत नाही. सगळ्यांच्या शेंड्या बघा अशा बाहेर तुम्हाला टाकलेल्या दिसतो. नंतर काय गेलीस की गेलीस कोण तुला विचारला आहे अम्मा? आता जिवंत आहे तर विचारतो. कालपासून किती भेटला तरी काल तुला? दोन किलो रेफा आहे उन्हें दिला बघा. 80 वर्षाचे आयो आहे आणि 2 किलो रेफा जाम बरे आहे. आणि काय केलंस रेफोचा? पेंडी पेंडी केल्या. जर आपल्याला तो रेफा एकदाच संपत नसेल ना तर त्याचा आपण सुकून मस्त विकायचं पेंडी करू शकतो. चला थँक्यू. तर हा नाव काय तुझा? निर्भय दिलीप म्हात्रे. निर्भय दिलीप म्हात्रे आणि कॅमेरा पकडला होता जरा, त्यामुळे आपला डफ पकडता आला. म्हणजे मग चेक करू कोणाला किती रेफा भेटलेला. अंशाबाईंनी लाट मारलेली इकडे आणि आयवला बघूया. लय आयव जवळ जवळ अर्धे तास इथं आहे आणि अर्धे तासात आयव नाही परफेक्ट अर्धा किलो द्यायला आहे. प्रथम सुद्धा दाखव किती आहे तरी. हा शेंडीला काहीतरी लागते. दाखव प्राची काय दाखव. नैनीचं सर्व खुल्लाच ठेवलेलं आहे तरी भेटल. अजून थोड्या वेळात अजून काही परफेक्ट समा झालेली नाही. अर्धे एक तासानंतर रेखा किनारपट्टी दिसते ना. आता पाणी बघा, पाण्याची पातळी खाली आहे. जसजशी वरती येईल ना आणि गवत दिसतोय त्याला लोणकाड बोलतात, त्याच्यावर गेला ना पाणी की रेफा खूप वेगाने आणि जास्त म्हणजे झुंडचे झुंड असा रेफाचा येतो. ती 75 वर्षाची आजी आणि प्लस भुरू आणि भाऊ का दोघाही मला त्या साईडला नेला आणि वाणाच्या किनारला कशा पद्धतीने यावेळी वेगळाच अनुभव घ्यायला भेटला आहे. मस्तपैकी रेफा जवळजवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये ते 2.5 किलो रेफा पकडलेला आहे या कोलीवाड्यामध्ये. तर तो रेफा पकडल्यानंतर सर्व मंडळी घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर त्या रेफ्याचं काय केलं जातं जर तुम्ही बघितलं तर रेफ्याचं कालवण पण केलं जातं, रेफा फ्राय पण केलं जातं. पण रेफा जास्तच प्रमाणात भेटला असेल म्हणजे तो जाऊला जर जास्त प्रमाणात भेटला असेल म्हणजे 4 किलो 5 किलो तर त्याचं काय केलं जातं ते तुम्हाला दाखवतं बघा. इकडे जर बघितलं तर आई आहे आणि आई काय करते आपल्या आई सांगा. आई काय करते साते? पेंडी बनवते. पेंडी छोट्या छोट्या म्हणजे सुकवायचं असतं. सुकवायच्या सुकवायच्या त्या सुकवल्या करी मसाला मीठ करून तेलावर टाकले तरी फ्राय सारख्या. म्हणजे फ्राय पण करू शकतो आणि भाजू पण शकतो ना. भाजू पण शकतो म्हणजे पावसाळ्यात त्याचा उपयोग होतोय. पावसाळ्यात कधी कधी मच्छी नसतं खायला किंवा काय म्हणजे जेवणासाठी नसेल भाजी वगैरे तेव्हा हे आपण भाजून सुद्धा चुलीवर खाऊ शकतो. बघा कशा पद्धतीने बनवलं जाते. काल खूप मजा आली व्हिडिओ बनवताना रेफाची, कारण की सर्व मंडळी गावातली एका ठिकाणी होती आणि भुरू तो कोली बांधव होडीतून त्यांनी मला त्या साईडला नेलेला आणि तो वाण्याच्या किनाऱ्यावरून जबरदस्त रेफा पकडत होता. आणि तोच हा रेफा बघा, त्याचे छोटे छोटे असे गोले केलेले आहेत तिथे आणि त्याच्यावर आता दाब दिला जाईल ना. काल किंवा कापड पण घेऊ शकतो ना आणि असं दाबायचं आहे बघा. असं दाबला की एकदम मस्त विकी गोलांकार अशी पेंड, याला पेंड बोलतात ना, पेंड तयार होते बघा अशी घ्यायची. तर मित्रांनो पाहू शकता ही पेंड, याची आताची घडीला प्राईज आहे 2.5 का 3 रुपये एका पेंडीची किंमत आहे म्हणजे 150 रुपये आहे. आणि ह्या पेंडी बघा अशा पद्धतीने आपल्याला सुकत लावायचे आहेत. याला एक छोटीशी कोलम बेलं ती काढून घेते बघा. अशा पद्धतीने किती पेंडी झालेली? 40 45 46 47 48 49 50 51 52 53 53 पेंडी झालेली आहे. किती पेंडी होतील तरी अंदाजे? तरी 100 वरती होतील. 100 वरती अशाच पद्धतीने पेंडी होतील बघा. हे बघा तर मित्रांनो पाहू शकता या मागाशी ज्या पेंडी बनवल्या होत्या ना मी तुम्हाला दाखवत होतो त्या दुपारी, त्या पेंडी बघा एकदम कडक सुकलेल्या आहेत आणि ह्याच पेंडी आता आपल्याला भाजून खायच्या आहेत. ते कशा भाजतात ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो या पेंडी आहेत ना, या पेंडी घेऊन आता मी मोठेवाकडे आलेलो आहे. म्हणजे मोठेवाला मागाशी पाहिजे होत्या तो बोललेला राहुल पेंडी असल्या तर 2-3 घेऊन ये. त्या 6-7 पेंडी आहेत तर त्यालाच घेऊन मोठेवाला पेंडी आणलेले आहेत बघा. आणि खूप आनंदी आहे मोठेवा, कारण की त्याला यावर्षी पहिल्यांदा पेंडी खायला भेट असते ना मोठेवा. पहिल्यांदा आता काय बनवशील या पेंडींचा? या पेंडींचा आता मी बरोबर याच्यामध्ये कोथिंबीर मिरची खोबरा टाकून मस्त फ्राय करू. फ्राय करशील पेंडी? पेंडी फ्राय. हा पेंडी फ्राय. आणि 2 पेंडी भाजून पण दाखव जरा आपल्याला. मोठे भाई एकटाच राहते आता सध्या,
एकटा जीव सदाशिव एकटाच सगळा करतो मी बरोबर करतो काय बघ मी बरोबर करतो आता काय काय करतो मी गॅस तर पेटवलं डायरेक्ट गॅस वाजतस काय लावायची गरज नाही याला मसाला बिसाला काय नाही ना काय नाही मीठ पण लावायची गरज नाही कायच नाही मीठ बीठ सगळं आहे ना समुद्रामध्ये समुद्रामधलं आहे बरोबर आहे अहो समुद्रामध्येच मीठ असते बरोबर बोला आता हे खायला चवदार हो मोठे बा सुगंध तरी काय सुटलाय मग बघ तू बस तू खा थोडी हो मला टेस्ट करायला लागेल जास्त भाजून नाही म्हणजे करपल ना करपल बरोबर लागलं बस बस अशा पद्धतीने पेंड भाजलेले मोठे टेस्ट करून दाखव पेंड लय भारी लागते मोठे पाणी जस्ट फक्त भाजलेले गॅसवर विकायला येतात विकायला येतात ना पेंडा का कसे असतं म्हणजे शेकडा कसा असतं शेकडा शंभर दोनशे ते अडीचशे रुपये शेकडा आहे आता अडीचशे रुपये भाव वाटते मला म्हणजे अडीच रुपयाला एक पेंड असतं ही जबरदस्त पेंड आहे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पावसाला सुरू होतं ना त्याचा हा स्टॉक आम्ही साठवून या पेंडी डब्यामध्ये ठेवतो मग जेव्हा पावसाळ्यात कधी कधी मच्छी नसते ना मोठेवा खायला तेव्हा ही आपण सुकवलेली पेंड असते ना ही भाजून खातो मस्त पैकी घेतात साठवून ठेवतात ना या पेंडी असतात ना या घेतात आणि साठवून ठेवतात